सर सर जरा कुछ पर कुछ देती है डॉक्टर मालनकर त्यानंतर विश्वजीत तळेकर त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर सर यांना मी अशी विनंती करतो की ट्रस्टचे अध्यक्ष अभिनंदन मालनकर सर यांचा सत्कार करावा त्यानंतर मालनकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी राजकुमार तळेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा त्यानंतर तरळेगावचे ग्रामस्थ दत्ता कल्याणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी अध्यक्षांना विनंती करतो निगरे यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी डॉक्टर अभिनंदन मालनकर यांना विनंती करतो त्यानंतर माननीय आमदार श्री प्रमोद जटाळ साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात कार्यक्रम 6:30 वाटला होता परंतु थोडा उशिरा असल्यामुळे हरकत नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी ज्ञानवर्धिनीला आणि तुमच्या महाविद्यालयाला खरं म्हणजे खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित मंडळी राजकुमारजी तळेकर तात्याराव इतर सगळ्या प्रमोदजी आणि इतर सगळ्या मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर साहेब खूप छान काम खरं म्हणजे तुम्ही करताय 400-450 विद्यार्थी या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांना खरं म्हणजे मला तुमच्याशी एकदा निवांत गप्पा मारल्या यायचं आहे कारण कॉलेजचे दिवस मी पण अनुभवलेले आहेत आणि नुसते अनुभवलेले नाहीत तर मुंबईतल्या रुपारेल कॉलेजमधनं मी सुद्धा ग्रॅज्युएशन केलं त्यामुळे माझ्या पण एका अनुभवाची फार मोठी शिदोरी आहे मला तुमच्याशी कधीतरी गप्पांच्या ओघामध्ये तुमच्याशी शेअर करायला आवडेल आणि महाविद्यालयीन लाईफ कसं असतं आणि कशा प्रकारचे आपले दिवस असतात अविस्मरणीय दिवस असतात त्या दिवसांशी गप्पा मारायला डॉक्टर साहेब मला या मुलांची आवडेल तुम्ही एक आमदार म्हणून नव्हे तर कारण अनेक लोकांना राजकारणाबद्दल काहीतरी निरळच एक गॉसिपिंग असतं त्यांना असं वाटतं की मी इकडच्या भागामध्ये फिरलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनेक वेळेला यांना आमदार म्हटलं की काहीतरी एक डोक्यात काहीतरी एक निरळ असतो का कुठल्या चंद्रावरना विंद्रावरना आलाय की काय आमदार हा आपल्यातलाच प्राणी असतो म्हणून मी पण बघा जीन्स बीन्स घेऊन फिरतो त्या आमदार ते पांढरे शर्ट पांढरे पॅन्ट वगैरे असलं काय मी नाही करत मला काय आवडत नाही मी जसा आतमध्ये तसा बाहेर आहे त्यामुळे खोटं नाटन मला आवडत नाही जे काय आहे ते स्पष्ट आपण करायचं आणि मुलांना तुम्हाला सांगतो की आमदार म्हणा राजकारण म्हणा ही एक समाजकारणाकडे जाणारी एक वाट आहे इथल्या सामान्य माणसाचं खरं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो त्याच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन निर्माण होण्याची गरज आहे मला वाटते त्याच्यासाठी आमदारकीचा उपयोग आहे